दिल्लीच्या निवडणुकीत भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या किरण बेदींनी केजरीवालांनी सपाटून मात दिली होती आणि तेव्हापासून राजकीय अज्ञातवासात गेलेल्या किरण बेदींचं आता पुनर्वसन करण्यात आलंय. बेदींना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलंय. बेदी ह्या देशातल्या पहिल्या महिला IPS अधिकारी म्हणून सर्वांनाच परिचित आहेत. अण्णा हजारेंच्या लोकपालासाठीच्या लढ्यात किरण बेदी सहभागी झाल्या होत्या, पण अरविंद केजरीवालांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी अण्णा आणि केजरीवालांची साथ सोडली. भाजपनं त्यांच्या नेतृत्वात दिल्लीची निवडणूक लढवली, पण त्यांना सपशेल अपयश हाती आलं आणि त्यानंतर आता बेदी यांची नियुक्ती पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी करण्यात आली आहे. मैं हमेशा सरकार के पोटेंशियल को अंडरस्टैंड करती हूँ, कि जो सरकारी ऑफिसर होता है उसके पास बहुत पोटेंशियल होता है सेवा का, और वो जितना सेवा करता है उतना वो पोटेंशियल बढ़ाता है. सरकार का मैं ना ही सेवा है, सरकार का मैं ना ही त्याग से सेवा है. मैं उस त्याग को जोड़ती हूँ सेवा के साथ, और इसलिए मुझे वो बहुत अच्छा लगता है, क्योंकि उससे उससे बहुत खुशी मिलती है. जब आप दूसरे को सुकून पहुंचाते हो, उसको राहत पहुंचाते हो, उसको साधन देते हो, उसकी प्रॉब्लम को सॉल्व करते हो, यही तो जीवन है. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.